नमस्कार, मी विनय विभास नाईक, राहणार सातारा. तर मी BSc सेकंड इयरला आहे आणि माझं सगळं शिक्षण साताऱ्यामध्ये झालेलं. सध्या मी पुण्यामध्ये शिकत आहे. माझा एक सायकल अनुभव मी आपल्यासमोर मांडणार आहे, जो की 1 जून 2017 पासून सुरू झाला होता आणि साधारण 10 जुलैला तो संपला. असा 40 दिवसांचा प्रवास आहे आणि कन्याकुमारी ते लेह लडाख असे 4800 किलोमीटरचा हा प्रवास आहे. तो मी सक्सेसफुली पूर्ण केला. कन्याकुमारी ते लेह लडाख असा हा भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असा हा पूर्ण प्रवास आहे, भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा. जसं आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो तसं तिथे एक हॉटेल घेतलं, कारण तिथे सायकल पूर्ण जोडायची होती. सामानाची आखणी करून सगळं आम्ही आमच्यासोबत माझ्यासोबत दोघं जण होते, तर तिघांकडे वाटून काही जे कॉमन सामान होतं ते वाटलं आम्ही आणि सायकलला बांधून तिथे सुद्धा रात्रीची राईड केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा आमचा स्टार्टिंग पॉईंट ठरवला, जो आहे त्रिवेणी संगम. तिथून स्वामी विवेकानंदांची समाधी दिसते आणि तिथून आमचा सकाळचा प्रवास सुरू झाला. तर 1 जून रोजी आम्ही तिथून प्रवास सकाळी चालू केला. त्याच्यानंतर आम्हाला ॲज अ प्रूफ म्हणून गव्हर्नमेंटचं ऑथेंटिकेशन महत्त्वाचं होतं. रोज 140 किलोमीटर करणे असा ठरवलेलं होतं, 140-150 असे किलोमीटर करायचे. तर पहिल्या दिवशी आम्हाला उशीर झाल्यामुळे रात्री पोचायला उशीर झाला आणि कोविलपट्टी म्हणून गाव आहे तर त्याच्या अलीकडे आम्हाला पाऊस लागला रात्री पहिल्या दिवशीच. तर त्याच्यामुळे आम्हाला 140 किलोमीटर झाल्यानंतर थांबावं लागलं एका पेट्रोल पंपावरती. तर तिथे आम्ही टेंट वगैरे टाकला, जेवण केलं आणि झोपी गेलो, कारण दमलेलं होतं भरपूर. आणि तसंच आमचे पुढचे दिवस पण त्याच ओघामध्ये चालू झाले आणि जवळपास आम्ही 6 तारखेला आम्ही बेंगलोर येथे पोचलो. तर बेंगलोरला जाता जाता मध्ये सायकलिंगचा त्रास काही झाला नाही, पण हातपाय दुखणे वगैरे किंवा अंग दुखणे हे जाणवलं. आणि तसं आम्ही 14 तारखेपर्यंत नागपूर गाठायचं असा प्लॅन केला. तरी पण बेंगलोर, हैदराबाद, सिकंदराबाद अशा ठिकाणी आम्हाला भरपूर जोराचा पाऊस लागला. तर तो पावसातून जाणं अशक्य होतं, कारण की या जोरदार पावसामध्ये हवा आणि ते मोठे मोठे थेंब ते अंगाला लागत होते. आणि आम्ही हायवेवरून जात असल्यामुळे शेजारून एखादी मोठी गाडी गेली की त्याचा फवारा जो उडत होता तो आम्हाला फार त्रासदायक ठरत होता. आणि रोजचं जे किलोमीटर झालं तेव्हा ते कधी 80 होत होतं, तर मग आम्ही पाऊस नसला की पटकन पळत सायकल घेऊन जोरात म्हणजे फास्ट किलोमीटर कम्प्लीट करायच्या मागे लागायचो. तेव्हा कधी कमी कधी जास्त करत करत आमचं 1800 किलोमीटरचा प्रवास कन्याकुमारीपासून नागपूर असं आम्ही 13 दिवसामध्ये कम्प्लीट केला. आणि शेवटी त्या पहिल्या टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचलो. नागपूरला सुद्धा आम्ही पोहोचल्यानंतर तिथे कडाक्याचं ऊन लागलं, वरचं ऊन आणि डांबरीकरण जे रस्ते झालेले त्याची झळा असं सगळं मिक्सचर ते एकदम आम्हाला हीट देत होतं. आणि तिथून पुढे जात असताना दिल्ली 10 दिवसामध्ये कम्प्लीट करायचे असं आमचं डोक्यामध्ये होतं. दिल्लीला जात असताना सुद्धा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान असे वेगवेगळे स्टेट लागणार होते आणि ते सगळे म्हणजे गर्मीसाठी प्रसिद्ध आहेत, कारण तिकडे वाळवंट आणि ओसाड भाग जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र जसं आम्ही सोडत होतो तसं नागपूर आणि मध्य प्रदेश अशी जी बॉर्डर आहे जबलपूरची, तर तिथे जंगल खूप लागलं आम्हाला. त्याच्यानंतर परत संध्याकाळी 4-5 दरम्यान आम्ही सायकलिंग चालू करायचो. आणि राहिलेले काय 70-80 किलोमीटर आहेत ते 4-5 तासामध्ये कम्प्लीट करून रात्रीचा मुक्कामाची जागा शोधायचो. UPमधून जेव्हा जात होतो तेव्हा चंबळ ब्रिज म्हणून एक लागतो, तो म्हणजे फार मोठा ब्रिज आहे, नदीवरचा ब्रिज आहे. नंतर जाता जाता ग्वालियर, आग्रा अशा ठिकाणी क्रॉस होत असताना पण उन्हाचा तडका होताच आणि एका ठिकाणी ग्वालियरच्या अलीकडे एक 70 किलोमीटर ललितपूर म्हणून गाव आहे आणि आमचं
हळूहळू हळूहळू असंच बोलणं जसं झालं तर त्याला आमचा प्रवासाची माहिती कळाली की हे मुलं महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी कन्याकुमारीपासून प्रवास चालू केलेला आहे. आग्रा ते दिल्ली हे साधारण 210 किलोमीटर अंतर आहे आणि जो यमुना एक्सप्रेस झालेला आहे तर तिकडे हॉटेल्स वगैरे काही नसल्यामुळे डायरेक्ट एक्सप्रेस वे असल्यामुळे तिकडे आम्ही गेलो नाही कारण टू व्हीलर्स पण तिकडे अलाउड नाही असंही काही जणांनी आम्हाला सांगितलं. तर आम्ही जो जुना हायवे तर त्या मार्गेच गेलो. तर कंटिन्युअस असा 23 तासांचा प्रवास आम्ही केला त्या दिवशी आणि दिल्लीला 4:15 पोचलो, 3:30-4 वाजता. तर तो एक आठवणीत राहणारा आणि आमचा लॉंगेस्ट जर्नी या सगळ्या 40 दिवसांमधला लॉंगेस्ट जर्नी तो होता आमचा की 23 तासामध्ये आम्ही 210 किलोमीटर पूर्ण केलं होतं. दिल्लीपासूनचा पुढचा प्रवास करण्याआधी माननीय आपले परिवहन मंत्री नितीन गडकरीजी त्यांची आमची भेट झाली. त्यांनी आमच्यासोबत काही वेळ घालवला आणि आमच्यासोबत फोटोही काढले. त्यांची भेट घेऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि साधारणतः एक अंबाला चंदीगड असे मोठी मोठी शहरं क्रॉस करत एक आठवड्याभरामध्ये आम्ही कुलू मनाली येथे पोचलो. कुलू येथे पोचल्यानंतर पाऊस सुरू झाला, अचानक पाऊस सुरू झाला तिथे सुद्धा. म्हणजे तर कुलूपासून 40 किलोमीटर वरती मनाली अंतर आहे, लेहपर्यंत साधारण 550-600 किलोमीटरचा टप्पा आहे. तर तिकडे 4 पास करायला लागतात, 4 मोठे डोंगर जे आहेत उंचीवरचे, तर ते चढायचे, उतरायचे, मग दुसऱ्या गावात स्टे करायचा, मग दुसऱ्या दिवशी परत एक डोंगर चढायचा, तो उतरायचा आणि परत दुसऱ्या गावात स्टे करायचा. असं करत करत लेह लडाखला आपण पोचतो. लँडस्लाइडिंग हा मोठा विषय आहे. मनालीच्या पुढे जे डोंगर आहेत तर तिथून बर्फ रात्री साठला की दुपारच्या वेळेला उन्हामुळे तो वितळतो आणि त्याचं पाणी होतं ते खाली येताना बरेचसे दगड धोंडे पण खाली येतात आणि काही काही वेळेला डोंगराचा एक अख्खा तुकडासुद्धा खाली येतो. तर अशा वेळी आम्ही मनालीपासून 40 किलोमीटर कोठी म्हणून गाव आहे तर तिथे पोचलो आणि लँडस्लाइडिंग झालं. तर पहिला जो पास आहे तो रोहतांग पास, लोक सगळ्याची बघायला येतात बर्फ, काश्मीरला बर्फ आहे ते त्या रोहतांग पासपर्यंत मनालीपासून 50 किलोमीटर. तर तिथपर्यंत आम्हाला तुफान गर्दी लागली आणि गाड्यांच्या रांगाच्या रांगा असायच्या आणि त्याच्यातनं सायकल काढायची. ते आम्हालाच फक्त मजेशीर होतं, सगळे गाडीवाले थांबलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या शेजारून त्यांना ओव्हरटेक करून पुढे जातोय. त्या घाटातून अशी सगळी मजा आली. सायकलवाल्यांसाठी ते एक महत्वाचं काम आहे की स्वतःला जपायचं आणि सायकलला जपायचं. तसंच आमचं 4-5 दिवस आम्ही रोज 70-80 किलोमीटर करत होतो कारण जर आम्ही जर ठरवलं की 50 किलोमीटर करायचं आहे आणि थांबायचं तर तिथे चान्सच नसायचा कारण एक सुद्धा माणूस नाही. आणि जे तिथे कसं पद्धत आहे की ह्या गावापासून तुम्ही निघाला की संध्याकाळपर्यंत दुसऱ्या गावाला तुम्ही पोचलाच पाहिजे. मध्ये आधी तुम्हाला खायची सोय नाही ना, पाणी मिळत नाही ना, काही नाही. आणि जसं आम्ही वरती वरती जात होतो, आता हा पहिला पास होता 13,000 फुटावरती, दुसरा 15,000, तिसरा तो 16,616 फुटावरती होता. आणि ते पास क्रॉस करत असताना फार खडतर प्रवास आहे. म्हणजे सायकलवरती आपण विचार केला तर सरळ चढ आहे, खडतर पण आहे आणि चॅलेंजिंग पण आहे. आणि ऍक्च्युली तेच ऍडव्हेंचर आहे, म्हणजे ते करण्यासाठी खास लोक तिथे जातात. पण आमचं 4,000 किलोमीटर झाल्यामुळे थोडं आम्हाला ओझं होतं आणि सगळं सामान सोबत असल्यामुळे थोडा त्रास झाला. जसं आम्ही वरती पोचत होतो उंच ठिकाणी तसा ऑक्सिजनचा त्रास होता. आणि दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ऊन वाढतं, उंचीवरती असल्यामुळे उन्हाचे रेज आहेत, यूव्ही रेज ते जास्त होतात तिथे आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल कमी होते. एका तासाला आम्ही हायवेवरती 17-18 किलोमीटर करायचो एका तासाला, आमचा तास ॲव्हरेज तेवढं निघायचं. पण जसं आम्ही डोंगर चढत होतो तेव्हा एका तासाला फक्त 4 ते 5 किलोमीटर आमचे होत होते. एवढा स्लो म्हणजे चालण्याचा, नॉर्मल चालण्याचा स्पीड आणि तिथला सायकल चढवण्याचा स्पीड हा एकच होता. त्याच्यामुळे हळूहळू संथ गतीने आमचं सायकलिंग चालू होतं, पण चालू होतं, आम्ही कुठे थांबलो नाही, काही नाही काही नाही. पाणी वाहत असताना हातामध्ये शूज वगैरे सगळे काढायचे, ते सायकलला बांधायचे कारण परत ते ओले झाले की पायाला त्रास, सॉक्स वगैरे ओले झाले की पायाला त्रास, आणि ते काढायचे. मग त्या गार पाण्यातून चालत 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 सायकल न्यायची आणि परत ते सगळं आवरायचं आणि पुढचा प्रवास.
असे आम्ही 5-6 नाले क्रॉस केले, जिथे आम्हाला ते क्रॉस करायसाठीच फार त्रास झाला, कारण बर्फ वितळण्याचं ते पाणी होतं एवढं गार आणि खाली सगळे दगड, ते पायाला टोचत होते आणि शूज काढणं गरजेचं होतं. ते एकदा ओले झाले की पाय जड होत होता आणि ते पाणी मुरलं की पायाला पण त्रास, इन्फेक्शनचा त्रास होऊ शकत होता. ती एक सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना सुद्धा लोकांना म्हणजे काळजी घ्यावी लागते. त्यानंतर आम्ही लाचांगला पास आहे तिथून पुढे गेलो तर जगातला 2 नंबरचा हायेस्ट मोटरेबल रोड, वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड म्हणून एक आहे, तर तो आहे 17,000 फुटावरती. तर तिथे आम्ही पोचल्यानंतर आम्हाला हायसं वाटलं की बाबा आपण अगदी शेवटच्या टप्प्यात पोचलो आहे, कारण तिथून 100 ते 120 किलोमीटरवरती लेह गाव होतं. लेह जी सिटी आहे, टाऊन आहे ते, तर तिथून ते 120 किलोमीटरवरतीच होतं आणि वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोडवरती आम्ही पोचलो. जसं आम्ही खारदुंगला सर केला आणि आता परतण्याची वेळ होती, तर कन्याकुमारी ते लेह लडाख असा जो मी प्रवास केला याच्या मार्फत मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की सायकल ही आपल्या रोजच्या जीवनासाठी फार उपयोगी आहे, असं आम्ही पूर्ण भारतभर संदेश देत गेलो. आणि स्वच्छता अभियान जे मोदीजींनी अभियान चालू केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा हातभार लागावा आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सायकल चालवा, सेहत बनवा, असा आमचा एक मोटो होता. तर लोक सायकलिस्टला मी असंच सांगेन की रस्ता एक प्लेन असू दे, ऋतू कोणतेही असू दे, कितीही खडतर प्रवास असू दे, कच्चा रस्ता असू दे, फक्त आपल्या इच्छाशक्ती आणि आपल्या मनगडातली आणि सायकलिस्टसाठी पायातली ताकद याच्या जोरावरती आपण सायकल कुठेही नेऊ शकतो आणि सेफली आपण रिटर्नही करू शकतो त्याच्यातून. एवढंच मी सांगेन. पुण्याचे बाबा म्हणून सगळेजण ओळखायला लागलेत आणि विनयनी ही जी गोष्ट अभिमानाची, विनयची खरदुंगला पास सर करण्याची जी गोष्ट आहे ती निश्चितच अभिमानास्पद आहे आणि इतर युवा वर्गाला प्रेरणा नाही राहील असे मला वाटते. पण तो जाऊन आला हे फार इन्स्पिरेटरी होतं माझ्यासाठी, कारण मला आता सगळीकडे म्हणतात की तू विनयचा भाऊ का. म्हणजे आता साताऱ्यात तर सगळ्यांना जवळपास कळलंच आहे की हा जाऊन आला एवढा लांब, आणि हे पूर्ण करणं फार सोपं नाही. लोक रूट निवडताना काय करतात, लेह पासून कन्याकुमारी पर्यंत निवडतात, पण कन्याकुमारी पासून ते लेह निवडणं हे यांच्या आधी एकानेच केलेलं आणि त्याच्यानंतर माझ्या दादाने केलंय हे मला सांगताना फार अभिमान वाटतो. विनयचा हा जो निर्णय आहे अतिशय धाडसी निर्णय होता. परवानगी देणं माझ्यासाठी आई म्हणून खूप जरा कठीण होतं, जरी त्या रूटची फारशी काही अगदी सखोल माहिती नसली तरी हा जो प्रवास आहे हा खूप लांबचा आहे आणि तसं त्या मनाने त्याला कोणाचंही मार्गदर्शन मिळालं नाही किंवा त्याची प्रॅक्टिस प्रॉपर वेने झालेली नव्हती. तरी पण जेव्हा त्यांनी मला विचार की आई मी जाऊ का, तर मी पटकिनी त्याला हो म्हणलं, कारण त्याच्यामधला जो आत्मविश्वास आहे हा मला हो म्हणण्यासाठी भाग पडलं खरं तर त्याने. आणि दुसरं म्हणजे परमेश्वरावर असलेली श्रद्धा, की त्यांनी जर त्याच्या सगळ्यात मोठा चांगला गुण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला पेशन्स, की जो कुठेही त्याला वाकड्या वळणावर नेणार नव्हता याची खात्री, पूर्ण खात्री होती. आणि त्यामुळे आम्ही त्याला ही हा धाडसी जो काही त्यांनी घेतलेला निर्णय आहे तो करण्यासाठी आम्ही त्याला परवानगी देऊ शकलो.